धनंजय महाडिक यांनी विजय प्राप्त केला. विजयी उमेदवार आपल्यासोबत आहेत. नेमकं जाणून घेऊया या 10 दिवसांमध्ये काय घडलं, कशा पद्धतीनं त्यांनी लोकांपर्यंत केलं, काय नेमकं गेल्या 10 दिवसांमध्ये भोले बाजार होईल अशा पद्धतीचं म्हटलं जात होतं. नेमकं काय झालं, तुम्ही किती लोकांना भेटला, किती आमदारांना भेटला, तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला? सर्वप्रथम या निवडणुकीमध्ये भाजपचे जे 3 उमेदवार निवडून आलेले आहेत राज्यसभेवरती, या निवडणुकीचं संपूर्ण श्रेय हे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणारी सर्व टीम, ज्याच्यामध्ये आशिषजी शेलार, प्रवीणजी दरेकर, गिरीश महाजन साहेब, बावनकुळे साहेब, प्रसाद लाड साहेब, या सगळ्या मंडळींची मेहनत यामध्ये कामाला आली. आणि सर्व सन्माननीय आमदारांचं सुद्धा मी या निमित्तानं आभार मानेन की ज्यांच्यामुळे हे यश आम्ही संपादन करू शकतो. या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं किंवा संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण या राज्यामध्ये आता 3 पक्षाचं सरकार एकत्रच असल्यामुळं नेहमी सतत ते दावा करत आलेले आहेत की आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे, आमच्याकडे आमदार जास्त आहे. हे पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेब 5 वर्ष महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं, त्यामुळं अनेक सदस्य त्यांच्यावर, आमदार सदस्य त्यांच्याकडे प्रभावित झाले होते. त्यामुळं फडणवीस साहेबांना विश्वास होता या निवडणुकीमध्ये आपण ही निवडणूक जिंकू शकतो. या निवडणुकीमध्ये सुरुवातीला 2 उमेदवारी दिल्ली दरबारावरून जाहीर करण्यात आली होती आणि नंतर माझी उमेदवारी, 3 उमेदवारी घोषित करण्यात आली होती. आता त्यावेळीसुद्धा महाविकास आघाडीनं सांगितलं होतं की संख्याबळ आमच्याकडे 174 आहे आणि आमचे 4 उमेदवार अगदी चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील. पण भाजपकडे संख्याबळ नसतं तर माझं हे 3रं नाव घोषितच झालं नसतं. भाजपकडे संख्याबळ नसतं तर आमचा उमेदवारी अर्जच भरला गेला नसता. उमेदवारी अर्ज भरलेल्या दिवशीच आमचे सन्माननीय नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषित केलेलं होतं की भाजपचे 3 उमेदवार निवडून येतील. कारण महाराष्ट्रामध्ये जे 3 पक्षाचं सरकार आहे त्यांच्यामध्ये असणारा जो समन्वयाचा अभाव आहे, त्यांच्यामध्ये आमदारांच्या मनामध्ये असणारा, त्यांच्या विरोधामध्ये असणारा जो आता प्रक्षोभ आहे, तो सगळ्या या निवडणुकीमध्ये दिसेल हे त्यांनी त्या दिवशी घोषित केलेलं होतं, ते आपल्याला काल पाहायला मिळालं. पण याच्यामध्ये अपक्षांची मोड तुम्ही कशी काय मांडू शकला, काय त्यांना वळवलं? तुम्ही स्वतः जाऊन बर्लियाच्या नेत्यांना भेटला होता, त्यांची मदत तुम्हाला मिळाली का, काय नाही? आम्ही महाराष्ट्रामध्ये 29 आमदार हे अपक्ष निवडून आलेले आहेत. खरं पाहता 3 तारखेला ही निवडणूक बिनविरोध होईल असं अपेक्षित होतं. कारण गेले 25-26 वर्ष या राज्यामध्ये एक समन्वयाचं राजकारण म्हणून कायमपणानं राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध होत आलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ही निवडणूक बिनविरोध होईल असं अपेक्षित होतं. पण काही गोष्टी किंवा विचारांची देवाणघेवाण जमली नाही आणि निवडणूक लागली. निवडणूक लागल्यानंतर मी स्वतः आणि माझे सर्व बंधू, माझी मुलं, आम्ही महाराष्ट्रातल्या या 29 अपक्ष आमदारांना स्वतः जाऊन भेटून त्यांना विनंती करून त्यांना या निवडणुकीमध्ये आम्हाला साथ द्या, आम्हाला मतदान करा विनंती केली आम्ही आणि त्याचा सुद्धा लाभ या निवडणुकीमध्ये आम्हाला झाला. ही जी मतं मिळाली, प्रिफरेन्शियल वोटिंगचा फायदा तुम्हाला झालेला आहे, तो कसा झाला? ही निवडणूक प्रिफरेन्शियल पद्धतीनंच होत असते आणि त्याची रणनीती जी आहे ते आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि भाजपचे 2 महत्वाचे यामध्ये घटक ज्यांचं नाव आवर्जून मला घ्यावं लागेल, त्यामध्ये आशिषजी कुलकर्णी, आणखीन अतुलजी वझे जे आमचे आता भाजपचे सेक्रेटरी, या दोघांचा खूप मोठा रोल त्यामध्ये आणि यामध्ये फडणवीस साहेबांची रणनीती खूप महत्वाची आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या 2 मंडळींनी ही सगळी स्ट्रॅटेजी बनवली आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की पहिल्या प्रपसंतीमध्ये आमचे 2 उमेदवार जे आहेत त्यांना 48-48 कोटा देण्यात आला होता, जबकी आवश्यकता फक्त 41 मतांची होती आणि 48 मतांचा कोटा दिल्यामुळे पहिल्यांदा त्यांचे सेकंड प्रेफरेन्शियल वोट मोजले गेले आणि त्यांना 28-28 सेकंड प्रेफरेन्शियल वोट हे साहेबांनी त्यांना देण्यास सांगितलेलं होतं. त्या दोन्हीची बेरीज जर केली तर मला 16 मतं मिळाली आणि अशा पद्धतीनं मला 41.56 मतं मिळालेली आहेत. या सगळ्या जे काही तुम्हाला विजय मिळाले, कोल्हापूरमध्ये महाडिकगडाचं कुठेतरी अस्तित्व संत अशा पद्धतीचं बोललं जात होतं, त्याला आता बूस्ट मिळेल. कोल्हापूरमध्ये कशा पद्धतीचं राजकारण आहे? राजकारणामध्ये असं होत नसतं, कधी कोणाचं अस्तित्व संपत नसतं. महाडिक परिवार खूप मोठा परिवार आहे. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमचे नेते, माजी आमदार महाराजी महाडिक यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. गेले 20 वर्ष निर्वाधपणे वर्चस्व संपूर्ण जिल्ह्यावर त्यांचं होतं
माझे वडील कैलास वसे भीमराव माडिक ही सहकार क्षेत्रात कृषी क्षेत्रात काम करत होते, माझे सगळे चुलते यामध्ये काम करते, एक मोठा परिवार आमचा एकसंघपणाने काम करतोय आणि अस्तित्व अशा पद्धतीने संपत नसतं, कारण आमचं 3-4 जिल्ह्यामध्ये माडिक परिवार विखुरलेला आहे, ग्रामपंचायतीपासून विधानसभा नगरपालिका जिल्हा परिषद लोकसभा आणि आता राज्यसभा इथपर्यंत माडिक कुटुंबियातले सदस्य कार्यरत आहेत। आम्ही लोकांची सेवा करतो, आम्ही समाजाची सेवा करतो, गोर गरिबांना मदत करतो, अडीअडचणींना असणाऱ्यांना मदत करतो, म्हणून समाज आमच्या पाठीशी आहे आणि अशा पद्धतीने अस्तित्व संपत नसतं। पण तुम्ही म्हणताय ते योग्य आहे, गेल्या 2-3 वर्षांमध्ये थोडीशी पिछाट आमच्या परिवाराची झालेली होती, पण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं माडिक कुटुंबियातल्या सदस्याला मला ही संधी देऊन माडिक परिवाराचा सन्मान केलेला आहे, त्यासाठी मी भाजपचं मनापासून आभार मानतो। विधान परिषदेमध्ये हाच पॅटर्न दिसेल, राज्यसभा तो एक झाकी है, विधान परिषदा भी बाकी है। हाच निकाल अशाच पद्धतीचा शॉकिंग निकाल आपल्याला 20 तारखेला विधान परिषदेमध्ये पाहायला मिळेल। धन्यवाद।